हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि आई जगदंबाचरणी हीच प्रार्थना करूया सगळ्यांना सुखात राहू दे सगळ्यांची प्रगती होते आणि सगळ्यांना पुढे पुढे नेवते तर या ठिकाणी सकाळचे सात वाजलेले आहेत आणि सकाळ सकाळी उठून बाहेरचं हे मस्त असं निसर्गरम्य वातावरण आहे आज आणि या ठिकाणी लाल रंगाची मस्त अशी फुलं आलेली होती खूप छान वाटत होतं सकाळ सकाळी आणि आज धुकं पसरलेलं आहे थोडंसं असं आभाळ असं आलेलं आहे आणि मस्त असं वातावरण आहे तर सकाळ सकाळी मी बाहेरचा आनंद घेत होती म्हटलं तुम्हालाही दाखवावं म्हटलं तर मी सकाळी सकाळी अशी दिसते उठून पारोशी तर या ठिकाणी आता म्हटलं आज आमची दिदी जाणार आहे तर तिची तयारी करायची होती आणि ती आता ऑलमोस्ट रेडी आहे तर तिची एक्झाम आहेत आता तर त्यामुळे तिला निघावं लागणार आहे तर तिला सोडून वगैरे आले आणि ती बसनेच गेलेली आहे तर त्यानंतर मग मी आज रेसिपीमध्ये करणार होती टिफिनला वांग्याचं भरीत तर या ठिकाणी माझ्याकडे जा अशी जाळी आहे त्यावर मी ते वांगं चांगलं असं सा भाजून घेत असते म्हणजे कसं व्यवस्थित भाजलं जातं पूर्वी कसं ते बाहेर अंगणात भाजत असत काळ्या वगैरे घेऊन गवऱ्या वगैरे घेऊन त्यात भाजत असत पण आता आपल्याला तशी सोय नसते देता असं भाजल्यानंतर खूप छान टेस्ट येतो आणि मस्त व्यवस्थित भाजलं जातं सगळ्या बाजूने वांग्याला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचं आहे आपण या ठिकाणी आता माझं मांग भाजून झालेलं आहे आणि मी त्याच जाळीवर मिरच्या पण भाजून घेणार आहे तर भाजल्याने तव्यावर भाजणं आणि या जाळीवर भाजून करणं वेगळ्यासा टेस्टमध्ये थोडासा फरकच पडतो तर तुम्ही पण करून बघा असं आपण तव्यावर न भाजता जाडीवर भाजले तर छान असा वेगळा टेस्ट येतो जरा आणि त्याला आपल्याला करून घ्यायचे आहेत थोड्याशा तर या ठिकाणी आता मिरच्या ठेवून दिल्या आहेत आणि मी थोडासा कांदा पण घालणार आहे माझ्याकडे कांद्याची पात नाही आहे नाही तर कांद्याची पात पण आपण घालू शकतो तर या ठिकाणी बघा मस्त असं शिजून गेलेलं आहे मांग आणि मागचं देठ काढून फेकलेलं आहे मी आणि याला असं थोडंसं स्मॅश करून घेते आता ग्लासाने या मिरच्या आपण थोड्याशा चेचून घेणार आहे आणि लसूण वगैरे का आणि कोथिंबिऱ्याची पेस्ट पण करून ठेवलेली आहे मी आणि थोडासा अर्धा कांदा पण चिरून घेतलेला आहे आणि हे वांगं जे आहे ते पण आपल्याला स्मॅश करून घ्यायचं तर मी ग्लासच्या मदतीनेच स्मॅश करून घेतलं या ठिकाणी जिरे टाकणारे थोडंसं फोडणीला नंतर कढीपत्ता घालणारे कांदा घातलेला आहे चांगला कांदा फ्राय झाला की त्यामध्ये काजूचे तुकडे घातले तुम्ही जर काजू नसतील घालायचे आपल्याला तर आपण शेंगदाणे देखील घालू शकतो तर या ठिकाणी काजूचे तुकडे घातलेले आहेत आणि त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट पण घातली मी आणि त्यानंतर मला तिखट घातलेलं आहे थोडंसं म्हणजे रंग छान येतो आणि हळद घातलेली आहे जर आपल्याला हळद घालून आवडत नसेल भरीत आपण नाही घातलं तरी चालणार आहे तर या ठिकाणी असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे चवीपुरता मीठ घालायचं आहे आपल्याला आणि हे भरीत त्यामध्ये घालून द्यायचं आहे याआधी पण मी भरीतचा एक व्हिडिओ टाकलेला होता मातीच्या भांड्यात गेलं होतं ते पण खूप टेस्टी होतं तर आज म्हटलं या पद्धतीचं दाखवावं तुम्हाला तर वरून अशी थोडीशी कोथिंबीर घातली मी आणि अजून त्याला वाफून घेतलं तर मस्त आपलं असं भरीत हे रेडी झालेलं आहे जा जा तर या ठिकाणी आता दुपारी आज क्लास नव्हता माझा ड्रायविंगचा तर म्हटलं चला आता गाडी आपली चार्जिंगला लावून द्यावी म्हटलं बॅटरी असलेली गाडी आहे ती तर त्यामुळे तिला एक तीन दिवसात आपल्याला चार्ज करायला लागते तर फार मला आता म्हणजे जर तुम्ही घेत असाल तर घेऊ नका फार इरिटेड असतं ते काम एवढं सेटअप खाली आणावं लागतं आणि इथे आम्ही असा पोर्ट तयार करून घेतलेला आहे हे करण्यासाठी गाडीला चार्ज करण्यासाठी तर त्याला पण चावी आहे जेणेकरून कोणी तो यूज करायला नको तर या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला प्लग लावता येतो पिन लावता येते आणि मग गाडीला आपण दुसरं जे साईड आहे ती आपण अटॅच करून ती गाडी चार्ज होत असते तर या ठिकाणी आज सुट्टी होती तर म्हटलं चला दोन तीन तास मस्त अशी होऊन जाईल म्हटलं चार्ज पेट्रोलचा आपला खूप खर्च वाचतो पण आता आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहते आणि खाली यावं लागतं मला हे सगळं सेटअप घेऊन आणि झाल्यावर पुन्हा वरती न्यावं लागतं तर आजचा ब्लॉक कसा वाटला